बातमीच्या सह्याद्री टॉप 10 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वपूर्ण बातम्या. देशातील संपूर्ण लॉकडाऊनचा हा 14वा दिवस आहे. लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या फैलावाला काही प्रमाणात आळा बसला असला तरी रोजच्या रोज नव्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते. महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी 10 रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. राज्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 891 वर पोहोचला आहे. संपूर्ण राज्यात आज सकाळपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा हा 23 न वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसंच कॅबिनेट मंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत. त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्बे बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची गरज नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय. मुस्लिम बांधवांनीही शब्बे बारातीसाठी घराबाहेर पडू नये, घरातच थांबावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. आणि आता चौथी बातमी आहे रायगड जिल्ह्यातील. दुष्काळात 13वा महिना म्हणावा अशी गत रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांची झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प आहे. अशातच आता मच्छीमारांसाठी जिल्ह्यात आलेला 6.5 कोटींचा डिझेल परतावा अर्थविभागानं रोखल्यामुळे मच्छीमारांची दुहेरी कोंडी झाली आहे. राज्यातील मच्छीमारांना सुरुवातीला डिझेल सबसिडी दिली जात असे, मात्र ही डिझेल सबसिडी बंद करून त्या बदल्यात डिझेल परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र डिझेल परतावा मिळवण्यात मच्छीमारांना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे मच्छीमारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. महानगर प्रदेशातील हिल स्टेशन म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधील नागरिकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. माथेरानवासियांना घरपोहोच गॅस सिलेंडरसाठी 100 रुपये अधिक मोजावे लागतात. हातगाडीचे मजूर गावी गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानं वाहतुकीची परवानगी नाकारल्यानं माथेरानवासियांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडती आहे. आणि आता चिंताजनक बातमी. कोरोना व्हायरसचा मुंबई भोवतीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कारण आधी परदेशातून आलेल्या नागरिकांपुरता मर्यादित असलेल्या या व्हायरसनं झोपडपट्ट्यांमध्ये देखील शिरकाव केला असून धारावीमधील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. धारावीमधील कोरोनाच्या रुग्णसंख्या आता 7 वर पोहोचली आहे. धारावीमध्ये आता 99 कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले असून हे दोन्ही रुग्ण धारावीतील बलिगा नगरमधील असल्याची माहिती आहे. बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील. देशातील लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे आदेश सरकारने दिलेले असले तरी भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथील अनेक बँकांसमोर गर्दी होताना दिसते आहे. मात्र यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदीचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बातमी आहे हिंगोलीमधील. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हिंगोली शहरातील 31 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये ज्यूस सेंटर, झेरॉक्स सेंटर, पंक्चरची दुकानं, वर्कशॉप आदींचा समावेश आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे यावर्षी आंबेडकर आणि फुले जयंती आपापल्या घरीच साजरी करा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलाय. आणि आता टॉप 10 मध्ये शेवटची बातमी. नव्या विषाणूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं चीनने जाहीर केल्याचे पडसाद आज आशिया खंडातील भांडवली बाजारावर उमटले. या संकेतांनी दलाल स्ट्रीटवर सकारात्मक सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1200 अंकांनी उसळला तर आशिया शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी वधारला आहे. टॉप 10 बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा News 24 सह्याद्री. तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर. आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा.